नाव अलिबाग रेबस पंचक्रोशी मध्ये गाजवलंय ते कबड्डीच्या पटलावरती असा नागेश्वर आवाज संघ मैदानामध्ये लढत देतोय। आज विशेष म्हणजे मैदानामध्ये असेल जयेश कवळे जो कालच्या दिवसामध्ये उपस्थित नव्हता, आज मात्र मैदानामध्ये आपण जयेश कवळेला पाहतोय। त्यानंतर तेजस मडवी सुद्धा मैदानामध्ये आहे आणि हितार्थ मडवी कालच्या सामन्यामध्ये खेळला होता तो सुद्धा मैदानामध्ये पाहतोय। आज शिरीष भगतची अनुपस्थिती गैरहजेरी जरूर असेल, परंतु तरी सुद्धा अत्यंत चांगला ताकतवर संघ आज सुद्धा उतरवलाय। समीर पारकर या मॅच मध्ये खेळत नाहीये। त्यानंतर आपण पाहतोय अक्षय कवळे सुद्धा या मॅच मध्ये खेळत नाहीये। अमित पारकर सुद्धा मॅच मध्ये खेळत नाहीये। दोन तीन खुर्च्यांची व्यवस्था करायची आहे। जगदीश सर दोन तीन खुर्च्यांची व्यवस्था करायची आहे। महिला वर्ग या ठिकाणी अगदी उभे आहेत, जर कुठेही प्रेक्षक बसले असतील खुर्चीवरती तर आपण त्या ठिकाणून तीन ते चार खुर्च्यांची व्यवस्था महिलांसाठी करायची आहे। एकूण पाच खुर्च्यांची व्यवस्था करा आपण। छोटी मुले जर खुर्च्यावरती बसली असेल तर आपण त्या खुर्च्या खाली करायच्या आहेत आणि महिलांसाठी त्या खुर्च्या द्यायच्या आहेत। ज्येष्ठ नागरिकांना मात्र उठवू नका खुर्चीवरून। धन्यवाद सन्माननीय गजन पाटील आज या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होते आणि ते आपला निरोप घेत आहेत। मांडवा गावचे गजन पाटील सुप्रसिद्ध आहेत आणि आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी या व्यासपीठावरती उपस्थित होते आणि आपला निरोप घेत आहेत। धन्यवाद गजन पाटील सर। साई संघाने तयारीत राहायचं आहे। गावदेवी मुशेत बी मैदान क्रमांक एक साठी आणि श्री गणेश कारले मैदान क्रमांक दोन साठी सिद्धिकृपा बोमटकर पाडा ए आणि जयनमान मांडवकार, मैदान क्रमांक तीन साठी भैरेश्वर माने आणि जयनमान वाशेत या साई संघाने जय्यत तयारीत राहायचं आहे। मैदान क्रमांक एक वरती सुपर रेड होतोय, अत्यंत जबरदस्त रेड, आजच्या दिवसातली सर्वात मोठी रेड मैदान क्रमांक एक वरती। पाच गुणांची कमाई करून रायडर आपल्या प्रांगणामध्ये परतलाय। मैदान क्रमांक एक वरती चालू सामना जो आपण पाहतोय, कालभैरेश्वर खंडाले विरुद्ध जय भवानी मुले हा सामना सुरू आहे आणि कालभैरेश्वर खंडाले या संघाच्या रायडरनी आजच्या रात्रीतली आत्तापर्यंतची पहिली सुपर रेड म्हणजे पाच गुणांची रेड केले आणि ही सर्वात मोठी रेड। कालच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं होतं की सुपर टेन करणारा एक खेळाडू कालच्या स्पर्धेमध्ये म्हणजे कातलपाडा आयोजित स्पर्धेमध्ये ठरला तो अमर घरत। आज अमर घरत संघ याचा संघ या स्पर्धेमध्ये उपस्थित नाही आहे, परंतु कालच्या स्पर्धेमध्ये एका खेळाडूने सुपर टेन पूर्ण केलं होतं आणि तो होता अमर घरत। मैदान क्रमांक दोन वरती सुद्धा झटापट सुरू आहे, जबरदस्त होल्ड केला जातोय जय हनुमान भैरोले संघाकडून, अत्यंत चांगला डिफेन्स होतोय। मैदान क्रमांक दोन वरती रायडर बाद झालेला आहे। वीरवाडी विरुद्ध जय हनुमान भैरोला असा मॅच आपण मैदान क्रमांक दोन वरती पाहतोय। चला मैदान क्रमांक एक वरती निलेश सर त्या ठिकाणी दुखापत झालेली दिसतोय, स्प्रे पाठवायचा आहे लगेच। मैदान क्रमांक एक वरती थोडीशी दुखापत आहे आणि त्या ठिकाणी निलेश ठाकूर सातेटी गावचे अत्यंत चांगली सेवा पुरवण्याचं काम करत आहेत आणि त्वरित त्या ठिकाणी निलेश ठाकूर यांनी उपस्थिती दिलेली आहे। निलेश ठाकूर आपण पाहतोय। मैदान क्रमांक दोन तीन वरती आपण पाहतो नागेश्वर आवास ऑल आउटच्या नामुष्किलीवरती तेजस मडबीचा जबरदस्त अँकल होल्ड होता, मात्र रायडर आतमध्ये पोहोचलाय आपल्या कोर्टमध्ये
ऑल आउट दिला नागेश्वर आवास संघावरती। आज अमित पारकरच्या अनुपस्थितीमध्ये संघ खेळतोय। शिरीष भगत, अमित, त्यानंतर समीर पारकर हे खेळाडू नाही आहेत आणि ऑल आउट झालाय नागेश्वर आवास संघाचा। सर मैदान क्रमांक 3 वरती तीसरा आणि अंतिम पुकार बैरेश्वर माने विरुद्ध जनमन वायशेत। आपण मैदान क्रमांक 3 साठी अगदी रेडी राहायचं आहे। धन्यवाद निलेश ठाकूर। अलिबाग रिवर्स पंचकोशी 2009 या सालाला सुरू झाली आणि तब्बल 14 वर्षाचा प्रवास आपण पाहतोय। अत्यंत चांगला प्रवास अलिबाग रिवर्स पंचकोशीने केलेला आहे आणि त्या 14 वर्षाच्या कालखंडात जर आपण पाहिला तर अलिबागमधून अलिबाग रिवर्स पंचकोशीमधून बरेचसे खेळाडू हे जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेमध्ये सुद्धा निवड झाली होती। रायगड जिल्ह्यासाठी सुद्धा खेळाडूंची निवड झाली। हे सर्व अलिबाग रिवर्स पंचकोशीच्या माध्यमातून खेळाडू घडले आणि यापुढेही घडत राहतील। या स्पर्धेसाठी आपण जो पाहतोय रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनची मान्यता प्राप्त आहे आणि त्या रायगड जिल्हा असोसिएशनच्या मान्यतेने हे सर्व राष्ट्रीय परीक्षा पास झालेले पंच आजच्या स्पर्धेमध्ये कामगिरी पाहत आहेत। अत्यंत चांगली आत्तापर्यंतची कामगिरी आपण पाहतो या सर्व पंचांची आहे आणि या पंचांवरती निरीक्षण ठेवण्यासाठी किंवा या स्पर्धेवरती निरीक्षण ठेवण्यासाठी जनार्दन पाटील सर यांनी गेल्या कित्येक वर्ष खूप मेहनत घेतलेली आहे। अख्ख्या रायगड जिल्ह्यासाठी खूप मेहनत घेऊन आज या माध्यमातून पंच आपल्यासाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेत। त्यासाठी जना पाटील सर आणि सर्व जे राष्ट्रीय परीक्षा पास झालेले पंच आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी गावदेवी मुशेत आणि गावदेवी ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने मनपूर्वक आभार। मैदान क्रमांक 2 वरती सुद्धा अत्यंत रंगतदार सामना आहे। मैदान क्रमांक 1 वरचा सामना संपलेला आहे। त्या ठिकाणी मैदान क्रमांक 1 वरती यायचं आहे गावदेवी मुशेत आणि श्री गणेश कारले। गावदेवी मुशेत आणि श्री गणेश कारले आपण मैदान क्रमांक 1 वरती या। सामना संपलेला आहे, त्वरित मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा आहे। वेल अजिबात लावू नका, यजमानपद आपल्याकडे आहे गावदेवी मुशेत। मैदान क्रमांक 1 वरती सामना संपला। खंडाळे विरुद्ध मुले हा सामना संपला। त्या सामन्यामध्ये मैदान क्रमांक 1 वरचा गुणलेखक, मैदान क्रमांक 1 वरचा गुणलेखक आपण लक्ष द्या इकडे। गुणलेखक 1 नंबरचा मैदान क्रमांक 1 वरती जो सामना संपला त्या सामन्यामध्ये मुले हा संघ 16 गुणांनी विजय झालेला। विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघ खंडाळाचं कौतुक। त्या ठिकाणी लगेच गावदेवी मुशेत बी हा संघ उपस्थित व्हायचा आणि श्री गणेश कारले आपण त्वरित मैदान क्रमांक 1 वरती या। चला गावदेवी मुशेत, अजिबात वेळ लावायचा नाही आहे। बऱ्याचशा प्रेक्षकांची नजर असेल ती मैदान क्रमांक 3 वरती। मोठी लढत आहे, गोकुळेश्वर लोणारे हा संघ पहिल्या हाफमध्ये आपण पाहतोय थोडासा आघाडी घेत होता। नागेश्वर आवाज संघावरती लोन दिला होता, ऑल आउट दिला होता आणि त्यानंतर दुसऱ्या सत्राला खेळ सुरू झाला आहे।
हितार्थ मडवी आपण पाहतोय अत्यंत चांगली रेड रनिंग हँड टच केला होता मध्यरक्षकाला बात केलं होतं हितार्थने आणि एक गुणाची कमाई करून हितार्थ आपल्या कोर्टमध्ये परतला होता। तर मैदान क्रमांक 2 वरती बीरवाडी संघाचं कामगिरी चांगली होती डिफेन्स मजबूत आहे बीरवाडी संघाचं एक गुणाची कमाई असेल ती डिफेन्समध्ये। मैदान क्रमांक 1 वरती झिरेश्वरी झिराडपाडा विरुद्ध गावदेवी गोंधळपाडा मैदान क्रमांक 1 वरती पुढील होणारा सामना झिरेश्वरी झिराडपाडा विरुद्ध गावदेवी गोंधळपाडा आपण जय तयारीत राहायचं आहे अजिबात विलंब चालणार नाही आहे आपण मैदान क्रमांक 1 साठी तयार राहा। मैदान क्रमांक 2 साठी मार्गस्थ व्हायचं आहे सिद्धिकृपा बोंबटकरपाडा आणि जयहनुमान मांडवकार आपण मार्गस्थ व्हायचं आहे। मैदान क्रमांक 3 साठी मार्गस्थ व्हायचं आहे बैरेश्वर माणी आणि जयनुमान वायशेत आपण मार्गस्थ व्हा। धन्यवाद संजय सर। आजच्या या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचं ग्रामस्थांचं संघमालक संघ कर्णधार खेळाडू आणि कबड्डी प्रेक्षक या सर्वांचं सर्वप्रथम मी आजच्या ह्या रात्री हरवडे सर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। अतिशय रंगतदार अवस्थेत ही स्पर्धा सुरुवातीपासूनच अनेक दिग्गज संघ आजच्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले काही दिग्गज संघ आपल्याला आजच्या स्पर्धेमध्ये त्यांच्या चुकांमुळे स्पर्धेतून बाद होताना सुद्धा आपण पाहिले नक्कीच काही संघ असेही आपण पाहिले जे बक्षीसपात्र नक्कीच झाले असते असे दिग्गज संघ मात्र त्यांच्या घोड चुकांमुळे या स्पर्धेतून बाद झाले मात्र काही नौके संघ एक अष्टपैलू कामगिरी केल्यामुळे या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून आहेत। चला ग्राउंड नंबर 1 वर
झिरेश्वरी झिराटपाडा वर्सेस गावदेव गोंधळपाडा ग्राउंड नंबर 2 वर सिद्धिकृपा बोंबटकरपाडा वर्सेस जयनमान मांडवखार आणि ग्राउंड नंबर 3 वर भैरेश्वर माने वर्सेस जयनमान वायशेत असा हा 6 संघांचा पुकार असणार आहे चालू सामने संपल्यानंतर। दरम्यान ग्राउंड नंबर 3 वर आपल्याला सातमकरला पकड होताना दिसते। यजमान मुशेद आणि कार्ले संघामध्ये चालू असणारी ही लढत ग्राउंड नंबर 3 वर। मी तमाम कबड्डी रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। अपेक्षेपेक्षा जास्त उपस्थिती आजच्या या स्पर्धेच्या निमित्ताने, तसेच अनेक मान्यवरांनी आजच्या या स्पर्धेच्या निमित्ताने या मंडळाला शुभेच्छा देण्यासाठी सदिच्छा भेट दिली, त्या मान्यवरांना सुद्धा धन्यवाद देतोय। अजूनही आजच्या रात्रीमध्ये अनेक मान्यवर या मंडळाला शुभेच्छा देण्यासाठी, खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी मार्गस्थ आहेत किंवा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। या सगळ्यांना मी नक्कीच धन्यवाद देईन। बहुसंख्येने कबड्डी मायबाप रसिक अलिबाग रेवज पंचक्रोशीचे वैशिष्ट्य आहे। चालू सामने संपल्यानंतर होणारे सामने ग्राउंड नंबर 1 झिरेश्वरी झिराटपाडा वर्सेस गावदेव गोंधळपाडा, ग्राउंड नंबर 2 सिद्धिकृपा बोंबटकरपाडा वर्सेस जयनमान मांडवकार आणि ग्राउंड नंबर 3 भैरेश्वर मानी वर्सेस जयनमान वायशेत असे हे 6 संघ चालू सामने संपल्यानंतर एकमेकांसमोर भिडणार आहेत। मी पुन्हा एकदा विनंती करतो, ज्या संघांना पुकार दिला जातोय त्या संघांनी वेळेत उपस्थित राहायचं आहे। आपल्याला लवकरात लवकर हे सामने संपवायचे आहेत। फायनल अंतिम सामना आणि बक्षीस वितरण समारंभ यासाठी बहुसंख्येने प्रेक्षक वर्ग आम्हाला आवश्यक आहे। आमचे यूट्यूब लाईव्ह मास्टर कौसुब सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमला नक्कीच धन्यवाद देतोय। मात्र ही नक्कीच यूट्यूब लाईव्ह स्पर्धा यूट्यूब लाईव्हचे स्पॉन्सर वासिमकूर यांना सुद्धा धन्यवाद देतोय। आणि घेऊन जातोय ग्राउंड नंबर 1 वर, ज्या ठिकाणी कार्ले आणि मुशेत असा ह्या दोन संघांमध्ये लढत सुरू आहे। मातीतला थरार, मातीतला रण संग्राम ज्याला म्हणतात ती ही स्पर्धा 2.5 वर्षाच्या कालखंडानंतर सातत्याने या स्पर्धांचं आयोजन विविध मंडळांमार्फत केलं जात आहे। आपल्या पंचक्रोशीचं